मी यूथ एम्पावरमेंट समिटच्या टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की दरवर्षी नागपूर आणि विदर्भातल्या तरुणाईला रोजगाराचं व्यासपीठ यूथ एम्पावरमेंट समिटच्या माध्यमातून मिळतं. मोठ्या प्रमाणात कंपन्या या ठिकाणी येतात, इंटरव्ह्यू कंडक्ट होतात आणि अनेक लोकांना या ठिकाणी नोकऱ्या देखील मिळतात. आत्ताही मी बघत होतो तर काहींना 3 लाखाचं पॅकेज मिळालंय, काहींना 4 लाखाचं पॅकेज मिळालंय. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या नोकऱ्या काहींना ट्रेनी म्हणून मिळालेला आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचा रोजगार हा यूथ एम्पावरमेंट समिटच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होत असतो. आज या ज्या एवढ्या कंपन्या या ठिकाणी आल्या आहेत, या सगळ्या कंपन्या लोक हायर करू शकतात. याचं कारण काय आहे? याचं कारण आहे डिमांड आहे. आणि यूथ एम्पावरमेंट समिट काय करते, तर आज साधारणपणे कंपन्यांना आपण विचारलं की तुमची अडचण काय आहे, तर ते म्हणतात की आमच्या इथे जॉब्स आहेत पण त्या जॉब्स लायक लोक नाही आहेत. कुठल्याही तरुणाला तरुणीला विचारलं तुझा प्रॉब्लेम काय आहे, ते म्हणतात आम्ही शिकलो आहे, काहीतरी आमच्याकडे स्किल आहे पण आम्हाला जॉब मिळत नाही. कारण या दोघांमध्ये एक डिस्कनेक्ट आहे. हा डिस्कनेक्ट दूर करण्याच्या दृष्टीनं एक कनेक्ट म्हणून यूथ एम्पावरमेंट समिट आहे, ज्या ठिकाणी जॉब गिवर आणि जॉब सीकर यांना आपण एकत्रित आणतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात दोघांचाही फायदा होतो. आणि यासोबत आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं वेगवेगळ्या ज्या काही संस्था आपण चालवतो, या संस्थांच्या माध्यमातून स्वयंरोजगाराकरता आपण युवांना मदत करतो. अनेक ठिकाणी आपल्या योजना अशा आहेत की आपण बँकेतनं कर्ज देतो आणि कर्जाचं संपूर्ण व्याज हे आपण राज्य सरकारच्या वतीनं भरतो, काही ठिकाणी सबसिडी आपण त्या ठिकाणी देतो. अशा योजनांचा कनेक्टही ज्यांना स्वयंरोजगार करायचा आहे त्यांच्याशी झाला पाहिजे. या दृष्टीनंही या यूथ एम्पावरमेंट समिटमध्ये सगळ्या आपल्या राज्य सरकारच्या अशा संस्था उपस्थित आहेत. आणि आताच आपण बघितलं की यातल्या अनेक संस्थांच्या माध्यमातून 25 लाखापर्यंतचं आपण आज या ठिकाणी जे काही फंड आहे, कर्ज आहे, हे वेगवेगळ्या लोकांना दिलेलं आहे, ज्यातनं त्यांना त्यांचा व्यवसाय आणि रोजगार हा उभा करता येईल. आज ज्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो. स्वयंरोजगाराकरता ज्यांना कर्ज किंवा मदत मिळाली आहे त्यांचंही अभिनंदन करतो. आणि इतर लोकांनाही मी एवढंच सांगू इच्छितो की संधी आहेत, मिळवण्याचा प्रयत्न करा, आपला फोकस ठेवा. आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच बनू शकतो, ते बनण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा. त्याकरता तुम्हाला पंख देण्याचं काम हे यूथ एम्पावरमेंट समिट करेल, सरकार करेल.